शमनेवाडी जय जिनेंद्र सौहार्द संस्थेची निवडणूक बिनविरोध शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील जय जिनेंद्र सौहार्द सहकारी नियमित शमनेवाडी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली पंधरा जागेसाठी होणारी निवडणुकीसाठी एसटी जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने उर्वरित चौदा जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निर्देशक सहकारी संघ चिक्कोडीचे एस एम अप्पाजी गोळ यांनी काम पाहिले बिनविरोध म्हणून निवड झालेले संचालक असे सामान्य गट आपासाहेब कल्लप्पा गाडवे आदित्य राजकुमार खोत बाबासाहेब दादा खोत चंद्रकांत बाळू मुन्नोळे धनपाल तातोबा धनापगोळ दीपक बाळासाहेब खोत उदयकुमार रावसाहेब तपकिरे पार्श्वनाथ अशोक नारे तात्यासाहेब सुभाष खोत मागास वर्गीय ए अप्पा गोविंद नाईक मागास वर्गीय बी कुमार आप्पासाहेब बोने महिला श्रीमती देवकी सुभाष शिरगुप्पे व शकुंतला राजगौडा खोत व मागासवर्गीय वर्गीय ज्योती सतीशरावसाहेब सोनावणे यावेळी निवडणुकीत सहा जणांना नवीन संधी देण्यात आली आहे तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील नभिराज पाटील अशोक आर्गे प्रशांत पाटील महावीर पाटील बाळासाहेब पाटील व आप्पा भोजे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले संस्थेच्या कार्यालयात सोमवार तारीख चोवीस रोजी बिनविरोध म्हणून निवड झालेल्या सर्व संचालकांचा व त्याचबरोबर बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केलेल्या मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ करण्यात आला या प्रसंगी इंद्रजित पाटील म्हणाले ग्रामीण भागात गेल्या तेहतीस वर्षांपासून जय जिनेंद्र ही संस्था सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी सतत कार्यरत असून संस्थेमुळे बऱ्याच लोकांची प्रगती झाली आहे तर यापुढेही या, या संस्थेच्या वतीने सभासदांचे हितरक्षणाचे कार्य होत राहावे याप्रसंगी व्यवस्थापक कुमार गाडवे देवगौडा दट पाटील रतन खोत अश्फाक जमादार विजय हनबरट्टी आदी उपस्थित होते स्वागत व सूत्रसंचालन आरबी खोत यांनी केले वर्धमान शिरगानवर यांनी आभार मानले